नमस्कार. मग आज आपण बघणार आहोत कोणत्याही कागदपत्र डॉक्युमेंट स्कॅन कसं करायचं आणि त्याचं PDF कशी बनवायची. कॅम स्कॅनर हे ॲप आपण वापरत होतो अगोदर, पण आता सध्या त्या ॲपवर चायनीज ॲप असल्यामुळे, चिनी ॲप असल्यामुळे बंदी आलेली आहे. तर बरेच स्कॅनिंगचे ॲप आहेत, तर त्यातलं मी वापरत असेल ते वापरते ते ॲडॉब स्कॅन ह्या ॲपविषयी मी सांगणार आहे. तर आपण आपल्या प्ले स्टोअरला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, ॲडॉब स्कॅनर म्हणून काय करायचं हे ॲप इथे स्पेलिंग टाकायचं आहे आणि हे स्कॅनर ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता काय बघा, ॲडॉब स्कॅन PDF स्कॅनर विथ OCR PDF क्रिएटर अशा पद्धतीचा याचा लोगो आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी ॲप इन्स्टॉल आहे, तुम्हाला ते इन्स्टॉल करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटने, जीमेलने साईन इन करावं लागेल. ते तुम्ही करून घ्या आणि त्या पद्धतीने ॲप इन्स्टॉल करून घ्या. काही परमिशन्स लागेल त्या अलाउड करा. आता ॲप आपण ओपन केलेलं आहे इन्स्टॉल केल्यानंतर. आता याच्यामध्ये ऑप्शन काय काय आहेत बघा. तर याच्यात तुम्ही काय करू शकता, आपण इथे तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या याच्यावरती काम करू शकता. ठीक आहे, तर आता हे काम करत असताना इथे लक्षात घ्या, आपण कोणतंही डॉक्युमेंट स्कॅन करू शकतो. आता हे समजा माझ्याकडे हे एक असं छोटंसं डॉक्युमेंट आहे आणि ते आपण स्कॅन करूया आता. ठीक आहे, व्यवस्थित त्याच्यावर प्रकाश पडेल अशा पद्धतीने. कॅमेऱ्यासारखा हा कॅमेरा आहे आणि इथे हे कॅमेऱ्याचं बटन आहे, त्याला आपण तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे काय होईल, फोटो येईल ह्याचा. आता फोटो आल्यानंतर तुम्ही तो बोटाने लहान मोठा तुम्हाला काही कसा पाहिजे असेल तो करू शकता. शक्यतो व्यवस्थितच येतो, पण काही अडचण असेल तर हे जे कोपरे आहेत हे पकडून तुम्ही तुमच्या बोटाने त्याला व्यवस्थित करू शकता. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू म्हणा. कंटिन्यू म्हटल्यानंतर काय होईल बघा, आता हे कंटिन्यू झाल्यानंतर हे आपल्याला काय करायचं आहे, त्याची PDF बनवायची. पुन्हा त्या कंटिन्यूनंतर तिथे जी इमेज आहे त्याला तुम्ही काय केलेलं आहेत, क्लिक केलं की तुम्हाला हे सेव्ह करण्याचा ऑप्शन येईल. त्याच्या अगोदर आपण ह्याचे काही ह्याच्यात तुम्हाला आणखीन दुसरे फोटो पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. हां, अच्छा, त्याच्या काही आणखीन पुढे क्रॉप आहे, क्रॉपला जर क्लिक केलं तर पुन्हा तुम्ही त्याला अजून काही कमी जास्त त्याचा आकार बदलू शकता. नो क्रॉप असेल तर पुन्हा व्यवस्थित ठेवू शकता. समजा काढताना काही आडवा उभं काढलं असेल तर हे बघा, रोटेट ऑप्शनला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, ते रोटेटसुद्धा करू शकता. हे बघा, आता मला जेवढा भाग हवा आहे, काही भाग कट करायचा असेल, काही हवा असेल तर तेवढा मी कट केला. हे काम झाल्यानंतर आता ही इमेज आपल्याला ॲडजस्ट केलेले आहेत बॉर्डर, आता सेव्ह करायचे. उजव्या बाजूला वरती हे बरोबर चिन्ह आहे त्याला क्लिक करा. तुमची इमेज आता काय होते आहे, सेव्ह होते आहे, स्कॅन झालेली आहे. आता ह्या फाईल सापडण्यासाठी, शोधण्यासाठी नंतर वारंवार लागतात आपल्याला, तर ही कशाची आहे, काय आहे ते आपल्याला माहिती हवं आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, परत लक्षात घ्या, आपण काय केलेलं आहे, इथे स्कॅन, इथे आज स्कॅन केलं आहे म्हणून इथे 25 जानेवारी येते, हे पेनाचं चिन्ह आहे, त्याला तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की ह्याला काय तुम्हाला नाव येतं हवं आहे, तर ते तुमच्याकडे नाव जे ऑलरेडी बाय डिफॉल्ट तारखेसह नाव येतं. मला आता इथे मी सांगणार आहे एक मी कार्ड स्कॅन केलं होतं. तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट आहे, काही परीक्षा पेपर काही असेल जे आहे ते नाव तुम्ही काय अहवाल आहे ते द्यायचं आहे. आता मी कार्ड लिहिलं, आता रिनेम केलं. रिनेम केलेलं आहे तरी अजून वाटलं मला ह्याच्यात काही हवं आहे तर क्रॉप करून दुरुस्ती करू तुम्ही करू शकता. हां, त्याच्यानंतर इथे बघा, कलर काही तुम्हाला ह्याचे थोडे डल, ब्राईट, डार्क असे करायचे असतील तर त्या कलर ऑप्शनला तुम्ही क्लिक केलं की त्या पद्धतीने डॉक्युमेंटमध्ये थोडासा व्हाईट बोर्ड पद्धतीने बघा इथे ज्याला तुम्ही क्लिक कराल त्या पद्धतीने ते त्याच्यामध्ये थोडेफार बदल होत जातील. अशा पद्धतीने हे एक ऑप्शन आपल्यापुढे आहे. जितकं तुमचं डिवाइस फास्ट असेल त्याच्या पद्धतीने ह्याचं काम चालणार आहे. रिनेम कसं करायचं, तर हे वरती पेन आहे त्याच्यामध्ये, नंतर काही ह्याच्यातला भाग आता तुम्हाला क्लीन अप करायचा आहे. तर हा बघा, तर तुम्ही त्याला काय करू शकता, फील द सराउंडिंग कलर म्हणू शकता किंवा सिलेक्ट द कलर असं घेऊन तुम्ही काही भाग असेल तो अशा पद्धतीने काय करू शकता, क्लिअर करू शकता. इथे कलर निवडू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही असं काय करू शकता, तो भाग आहे तो काय करू शकता, तुम्ही त्या पद्धतीने त्याचं गोल करणं, काम करणं, जर जे काय तुम्हाला करायचं आहे ते करू शकता. आणि तुम्हाला ही गोष्ट नको असेल तर तुम्ही काय करू शकता, ते केलेलं
काय आहे, तुम्ही कॅन्सलसुद्धा करू शकता. ठीक आहे, आता हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक पेज आहे आता हे आपण सेव PDF म्हणायचं आहे. उजव्या बाजूला वरती जो ऑप्शन आहे सेव PDF केल्यानंतर हे सेव होईल. आणि मग सेव झाल्यानंतर शेअर ऑप्शन आहे. शेअर लिंक म्हटलं की इथे याची ॲडॉबमधली लिंक होईल, ईमेलला जाईल. शेअर कॉपी म्हणा, शेअर कॉपी म्हटल्यानंतर काय होईल तो मी विचारतो आहे, तुम्हाला कुठे शेअर करायचं आहे तुम्ही काय करू शकता ते, ज्यांना पाहिजे आहे त्यांच्याकडे तुम्ही व्हॉट्सअपला, जीमेलला, ईमेल, टेलिग्राम, सिग्नल, जिथे जिथे तुम्हाला शेअर करायचं आहे, पाठवायचं आहे ते तिथे तुम्ही पाठवू शकता. आता इथे बघा मी ते पाठवत आहे आणि त्याची PDF पण झालेली तुम्हाला लगेचच दिसेल. आता बघूया, इथे नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे आणि ही PDF फाईल तुमची रेडी होईल. आता मी इथे बघा ह्यांना पाठवलेली आहे, ती PDF फाईल गेलेली आहे. तुम्ही ती ओपन करू शकता आणि तुम्ही ती बघू शकता. ठीक आहे, आता अशा पद्धतीने तुम्हाला ती ओपन झालेली आहे, बघितलेली आहे, तुम्ही पाहिलेली आहे. हां, तुमच्या आता जिथून तुम्ही ती, इथून डायरेक्ट तुम्ही ह्याला क्लिक केलं आणि शेअर केलं तर तुम्ही इथे पण जीमेल, ईमेल, प्रिंटर जोडला असेल तर तुम्ही प्रिंटरला सुद्धा ती काय करू शकता, पाठवू शकता आणि त्याची प्रिंट घेऊ शकता. आता इथे बघा, हे केल्यानंतर प्रिंटर जर चालू असेल, तुमच्या मोबाईलला जोडलेला असेल, तर काय होईल ते तुम्हाला प्रिंट पण करता येईल. अजून ह्या ॲपमध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने काम करता येईल तर बघा, ह्या ॲपमध्ये आपण गेलो, माझ्याकडे इन्स्टॉल केलेलं हे ॲप आहे, मी तुम्हाला ते दाखवते. आता आपल्याकडे ऑलरेडी काही का गॅलरीमध्ये इमेज असतील तर त्या सिलेक्ट करून त्याची PDF कशी बनवायची ते बघूया. गॅलरीमध्ये माझ्याकडे आता ह्या इमेज आहेत, ही एक इमेज आहे, ही आहे, जेवढ्या इमेज हव्या आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता त्या सिलेक्ट केल्या आणि शेअर म्हणा. शेअर म्हटल्यानंतर तो विचारतो आहे कुठे शेअर करू, तर हे मी ॲडॉब स्कॅनमध्ये शेअर करत आहे. ॲडॉब स्कॅनमध्ये शेअर केल्यानंतर मग अशाच पद्धतीने ती प्रोसेस बघायची आहे की ह्या इकडे काय होत आहेत, इमेज शेअर होत आहेत आणि त्याची PDF बनणार आहे. आता त्या शेअर होताना कधीकधी इमेज जशाच्या तशा येत नाहीत, तर आपल्याला काय करायचं आहे, मी मला सांगितल्याप्रमाणे रोटेशन वगैरे त्याची साईज आहे ती तुम्ही रिसाईज करू शकता. A4 वगैरे आहे ती, व्यवस्थित बघा रिसाईज होते आहे. इथे बोटाने तुम्ही ड्रॅग करू शकता आणि ह्याची साईज बघू शकता, पेपर साईज वगैरे आहे ती करू शकता, ऑटोफिट केअर करू शकता. अशा पद्धतीने हे केलं की उजव्या बाजूला वरती जे आहे बरोबरचं चिन्ह त्याला क्लिक करायचं आहे. हे बघा, बोटाने प्रत्येक इमेजचं काम तुम्ही ड्रॉप आणि ड्रॅग आणि ड्रॉपने करू शकता. पुढे सरकवा, पुढे तुम्ही स्क्रोल केलं की दुसरी इमेज आली, ती काय तुम्हाला ह्यातला हा भाग नको आहे, हा एवढाच हवा आहे, ते बोटाने फिरवा, सेव्ह करा. ही इमेजचं काम झाल्यानंतर आता 4 मधल्या 2 इमेजवरती मी काम केलेलं आहे. अजून पुढच्या इमेज व्यवस्थित चेक करा, व्यवस्थित आल्यात का, काही प्रॉब्लेम आहे का त्याला. ही इमेज आहे ह्याच्यातला मला काही क्रॉपवर क्लिक करा, आता काही हा भाग नको आहे, हा हवा आहे, हा हवा आहे, जो जसा हवा आहे तसा क्लिक करा. या इमेजचं काम झालं. आता पुढच्या चौथ्या इमेजवर जाऊन पण तुम्ही क्रॉप, रोटेट, ही समजा काही प्रॉब्लेम आहे, आडवी उभी आली तर हे बघा रोटेटला क्लिअर क्लिक करा. आणि आता पुन्हा ह्या पेनाच्या चिन्हावर हे करा, ह्या काय आहेत तर त्या तुम्ही तिथे रिनेम करा. आपण रिनेम करत आहोत इथे सिलेक्ट करून. आता मी ह्याला फोल्डरला नाव दिलं आहे सम इमेज असं आहे. तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट काय कागदपत्र असतील त्याचं ते नाव देऊ शकता. रिझल्ट, परिपत्रक, मुक्तमुक रिनेम केलेला आहे. सेव्ह ॲज अ PDF वरच्या बाजूला सेव्ह केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आता ही PDF काय होते आहे, सेव्ह होते आहे. ती PDF सेव्ह होईल, आलं लक्षात. आणि आपल्याला त्याच्यावरती मग त्याचं शेअर करता येईल, पाठवता येईल, प्रिंट काढता येईल. आता हे बघा होत आहे, शेअरचं आहे, प्रिव्ह्यू आहे. प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने ह्याच्या हे तुमचं दिसतं आहे, सगळ्या इमेज आल्यात का ते बघू शकता. हां, नंतर इथे मोरमध्ये क्लिक केल्यानंतर बघा, कॉपी टू डिवाइस, कॉपी टू, सेव्ह JPG, रिनेम, मूव आणि प्रिंट डिलीट. प्रिंट ऑप्शननी ती प्रिंटरला जाईल, डिलीट म्हटलं की ती डिलीट होईल. हे बघा आता प्रिंटर आहे आणि तुम्ही इथे ज्यांना पाठवायचे शेअर कॉपी, अशा पद्धतीनेही तुम्ही काय करू शकता,
पाठवू शकता, शेअर करू शकता आणि तुम्ही नंतर व्हॉट्सअपला, शक्यतो आपण बरंच काम करतो आहोत तर ती तुम्ही शेअर केलेली आहे, ती कशी दिसते आहे ती ओपन करून आपण पुन्हा एकदा चेक करू शकता, बघू शकता, त्याच्यात काही दुरुस्ती असेल तर आधी करू शकता, पाठवल्यानंतर काय तुम्हाला ॲड करायचं असेल तर ह्याच्यामध्ये ॲड इमेज, पुन्हा ॲडॉब स्कॅनरमध्ये जायचं आणि तीच फाईल ओपन करायची, त्याच्यात काही नवीन अजून ॲड करायचे असतील इमेज डॉक्युमेंट तर ते स्कॅन करून तुम्ही ॲड करायचं, परत ते सेव्ह ॲज अ PDF करा, चेक करा, क्रॉप करा आणि आता हे पाठवून द्या. ही बघा, चार फोटोंची चार याची इमेज इथे PDF क्रिएट झालेली आहे. आता ही PDF आपण ओपन करून बघतो आहोत आणि ती कशी दिसते आहे, काय त्याला अडचणी आहेत का त्याचं चेकसुद्धा आपण करू शकतो. ही बघा, ही अशा पद्धतीने झालेली आहे. PDF कॅरी करायला, प्रिंट करायला सोपी पडते आणि त्याच्यात काही फॉन्टचा वगैरे प्रॉब्लेम येत नाही, काही फॉन्ट ओपन होतात काही होत नाही, इथे मात्र कोणतीच अडचण नाही, त्याची प्रिंट आणि हे सगळं PDF असल्यामुळे ते दुसऱ्यांना पण व्यवस्थित पटकन ओपन होतं, कमी जागेमध्ये हे होतं, सामावलं जातं, प्रिंट काढणं सोपं, पाठवणं सोपं, शेअर करणं सोपं, ओपन करणं सोपं, म्हणून डॉक्युमेंट प्रिंट करून त्याची PDF करून मग आपण ती जास्तीत जास्त वापरायची, ती PDF करण्यासाठी, स्कॅन्स करण्यासाठी ॲडॉब रीडर ह्या ॲपचा ॲडॉब स्कॅनर ॲपचा आपण वापर केला आणि ॲडॉब रीडरमधून ह्या PDF आपण रीड करू शकतो, ओपन करू शकतो, WPS ऑफिसमधून, कॅम स्कॅनरमधून, बऱ्याच गोष्टीतून आपण हे काम करू शकतो. आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.